नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका बर्गे. आज आपण चर्चा करणार आहोत मेट्रोरेजिया आणि त्याची काही कारणं आहेत या संदर्भात. तर मेट्रोरेजिया म्हणजे पाळीच्या व्यतिरिक्त होणारा अनियमित रक्तस्राव. आणि याचं महत्वाची कारणामध्ये पहिलं मुख्यतः रिझन आहे ते म्हणजे तुमच्या हार्मोन्सच्या लेवलमध्ये होणारे बदल. नॉर्मल सायकल जर आपण बघितलं तर प्रत्येक सायकलमध्ये तुमचे हार्मोन्स हे बदलत जातात. ओव्युलेटरी फेज मध्ये हार्मोन्सची पातळी वेगळी असते, ल्युटिलायझिंग फेज मध्ये ओव्हम फर्टिलाइज झाला, प्रेग्नन्सी राहिली तर वेगळे हार्मोन्स स्त्रवतात, प्रेग्नन्सी नाही राहिली तर जे काही तुमच्या युटेरसच्या पिशवीच्या आतमध्ये त्या स्त्रीचा जो काही लेअर तयार झालाय हा बाहेर फेकला जातो. तर आयडियली हे जे हार्मोन्स असतात हे जर नॉर्मली सिक्रिट होत असतील तर मेट्रोरेजिया कंडिशन ही बघितली जात नाही. परंतु हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावण्यामुळे मेट्रोरेजिया ही कंडिशन बऱ्याचशा स्त्रियांमध्ये ही बघितली जाते. तर आता त्याच्या दोन हे कंडिशन्स आहेत की ते म्हणजे अगदीच पाळी जेव्हा चालू होते एखाद्या मुलीला तर त्यामध्ये मेनार्की स्टेज मध्ये त्या मुलीची जी काही मासिक पाळीची जी काही हार्मोन्सची पातळी आहे ही अजून डिसाइड झालेली नसते. कारण त्यामुळं त्या मुलीमध्ये प्रत्येक महिन्याला असं म्हणता येणार नाही कारण तो इंटरवल ही फिक्स नसतो. अशा कंडिशन मध्ये जर ब्लीडिंग होत असेल इरेग्युलर इंटरवल असतो आणि कधी स्पॉटिंग बघितलं जातं आणि कधी हे प्रफ्यूज ब्लीडिंग बघितलं जातं. कारण अजून त्या हार्मोन्सची जी पातळी असते ही व्यवस्थित एका स्टेजला ही सेटल झालेली नसते. त्यामुळे मेनार्की कंडिशन मध्ये सुद्धा मेट्रोरेजिया हा बघितला जातो. आणि दुसरं म्हणजे मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे पाळी जेव्हा बंद होत असते की पाळी आता तुमची थांबणार आहे अशा ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा स्त्रिया म्हणत असतात की अनियमित इंटरवलने जात आहे. स्पेसिफिक महिन्यातून दोनदा वगैरे पाळी येते परंतु ती महिन्यातून दोनदा पाळी येत नसते. पाळीच्या व्यतिरिक्त तुम्हाला जो होणारा ब्लीडिंग आहे ते म्हणजे मेट्रोरेजिया. आणि या कंडिशन मध्ये तुमच्या हार्मोन्सची जी काही लेवल आहे ही इम्बॅलन्स झाल्यामुळं तुम्हाला जे ब्लीडिंग होतं ते म्हणजे मेट्रोरेजिया. दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस. तुमचा जर जो काही ताणतणाव आहे त्या ताणतणाव मग तो शारीरिक असेल किंवा मानसिक असेल या ह्याच्यामुळे सुद्धा जो ताणतणावामुळे ब्लीडिंग होतं तर त्याच्यामुळे मेट्रोरेजिया ही कंडिशन बघितली जाते. फॉर एक्झाम्पल असं आहे की बऱ्याचशा स्त्रिया सांगत असतात की आम्ही जास्त प्रवास केला तर प्रवास केल्यानंतर सुद्धा जर ब्लीडिंग होत असेल आणि ते सुद्धा स्पॉटिंग होतं किंवा प्रफ्यूज ब्लीडिंग होतं इन्स्टेड ऑफ तुमच्या पाळीच्या ब्लीडिंग व्यतिरिक्त तर ते म्हणजे मेट्रोरेजिया. तसंच काही एक्झर्शन झालं, मानसिक ताणतणाव इमोशनल स्ट्रेसमध्ये असतील, कोणत्याही फिजिकल स्ट्रेसमध्ये असतील तरी होणारा जो काही ब्लीडिंगचा प्रकार आहे तो म्हणजे मेट्रोरेजिया. तसंच बऱ्याचशा स्त्रिया बर्थ कंट्रोल पिल्स म्हणजेच काय ओसी पिल्स ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स जर खात असतील तर यांच्यामध्ये सुद्धा हार्मोन्सची पातळी ही इम्बॅलन्स झालेली असते आणि त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला मेट्रोरेजिया हे बघितलं जातं. तसंच काही स्त्रियांमध्ये रक्त पातळ होण्यासाठीच्या ज्या काही गोळ्या आहेत एस्पेशली वारफारिन किंवा अस्पिरिन नावाच्या ज्या काही घटक असणाऱ्या गोळ्या आहेत या गोळ्यांचं जर त्या सेवन करत असतील काही मेडिकल कंडिशन्सच्या अंडर तर त्याच्यामध्ये सुद्धा मेट्रोरेजिया ही कंडिशन बघितली जाते. अगदी आत्ताच्या कॉमनली कंडिशन्समध्ये बघितली जाणारी अजून एक कारण म्हणजे माल नरिशमेंट. म्हणजे काय कुपोषितपणा. म्हणजे एखादी मुलगी किंवा स्त्री हा एकाच प्रकारचा आहार जर घेत असेल तर त्यातून मिळणारी जी पोषक द्रव्य आहेत हे तिच्या शरीराला कमी प्रमाणामध्ये मिळतात. आणि अशा कंडिशनमध्ये जे आपण आयडियल ओव्युलेटरी फेज बघतो 12 ते 14 दिवसाच्या दरम्यान जे ओहम रिलीज होतो आणि तो ओहम युटरेसमध्ये तो इम्प्लांट होतो आणि जर गर्भधारणा राहायची असेल तर तो तिथे इम्प्लांट होऊन प्रेग्नन्सी कंटिन्यू होते. जर तुम्ही आणि नाही प्रेग्नन्सी कंटिन्यू नाही झाली तर ते जे काही ओहम आहे ते त्या लाइनिंग थ्रू हे बाहेर फेकलं जातं. माल नरिश जेव्हा आपण म्हणतो की कुपोषित हे एक कारण आहे की एकच प्रकारच्या आहारामुळे काय होतं की ओव्युलेटरी फेज असते ही फेजच बघायला मिळत नाही, तो ओहमच रिलीज होत नाही, ओहम डेव्हलप होत नाही. त्यामुळे अनओव्युलेटरी पिरियड्स मध्ये सायकलमध्ये आपल्याला मेट्रोरेजिया ही कंडिशन बघितली जाते. तसंच इनफर्टिलिटीच्या काही ट्रीटमेंट्स आहेत की ज्या कंडिशन्समध्ये हार्मोनल्स जे काही आहेत हे बाहेरून तुम्हाला टॅबलेट्सच्या मार्फत तुम्हाला दिले जातात प्रेग्नन्सी राहण्यासाठी, परंतु अशा कंडिशनमध्ये सुद्धा मेट्रोरेजिया म्हणजे अनियमित रक्तस्राव हा बघितला जातो. तसेच काही हेल्थ कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये येतं की सर्व्हिसायटिस, वजायनायटिस, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, काही PID आहेत पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज कंडिशन्स, अशा कंडिशन्समध्ये आपल्याला मेट्रोरेजिया म्हणजे अनियमित रक्तस्राव असा बघितला जातो.
आता काही सिरियस मेडिकल कंडिशन आहेत की ज्याच्या अंडर आपल्याला मेट्रोरेजिया हे सुरुवातीचं लक्षण म्हणून हे बघितलं जातं, त्यामुळं त्या कंडिशन्स कडे दुर्लक्ष करणं हे सुद्धा त्या पेशंटच्या हेल्थच्या दृष्टीने चुकीचं आहे. तर अशा कोणत्या सिरियस कंडिशन्स आहेत की त्याच्यामध्ये वजायनल कॅन्सर, ओव्हरियन कॅन्सर, तसंच सर्व्हायकल कॅन्सर, युटराईन कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर या अशा कॅन्सरस स्टेज मध्ये सुरुवातीचं एक लक्षण सुद्धा आपल्याला मेट्रोरेजिया हे बघितलं जातं. त्यामुळे स्त्रियांनी मेट्रोरेजिया या कंडिशनकडे किंवा हा जो त्रास आहे याच्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर व्यवस्थित माहिती घेतील की तो इंटरवल किती आहे, क्वांटिटी किती आहे, वेदनांचं स्वरूप कसं आहे, या पूर्ण याच्यानुसार तुम्हाला त्यांना डायग्नोसिसला मदत होईल. कारण कोणतेही आपल्याला मेट्रोरेजिया हे नॉर्मल लक्षण असेल तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून हे चालणार नाहीये. होमिओपॅथी बाबत अधिक माहितीसाठी तसेच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा.